येस सो वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम टू सदैव क्लासेस. तुमचं हे इंग्लिश मीडियम इंग्लिशचं पुस्तक आहे, इयत्ता 5वीचं, स्टँडर्ड 5 इंग्लिश मीडियमचं, आपलं इंग्लिशचं पुस्तक आहे, मराठी मीडियमचं. ठीक आहे, मराठी आणि सेमीवाल्यांचं. तर आपल्याला घ्यायचं आहे गोल्डन फेदर. काय घ्यायचं आहे? गोल्डन फेदर, एक छोटीशी पोएम म्हणा किंवा पोएमच आहे ती, एक छोट्या प्रकारची. लेट्स सी काय आहे त्याच्यामध्ये, बघूया आपण. पोएम टाईप छोटस एक स्टोरी म्हटली तरी चालेल याच्यामध्ये. काय दिलंय बघा. वन डे, एके दिवशी. द गोल्डन फेदरचा अर्थ काय होतो? सोन्याचा, सोन्याचं काय आहे ते, पिसारा. हा बघा, सोन्याचं पान, पान म्हणा किंवा त्याला आपण काय म्हणूया, फेदर, फेदर म्हणजे पीस म्हणा त्याला. हा, असं काही म्हणू शकतो, असं काही पान म्हणा किंवा एखादा बघा पीस आहे, जसा पंख असतो पंखाचा एक पीस आहे तो सोनेरी. द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. एक राणी होती, ती आपल्या गार्डन मध्ये बगीच्यामध्ये काय करती, फिरत होती, चालत होती. तर त्यावेळेस काय झालं, म्यूट युअर साऊंड, आवाज बंद ठेवायचा आहे प्लीज. सो व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फेदर, तर तिला काय मिळालं त्या ठिकाणी, बिग म्हणजे मोठा, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, आणि गोल्डन म्हणजे सोनेरी, फेदर म्हणजे पीस, त्या ठिकाणी मिळालेला आहे. बरोबर, पान म्हणा पीस म्हणा त्याप्रमाणे. आता देन शी मेट अ लिटिल मॅन, तेवढा तिला कोण मिळाला, एक छोटा माणूस भेटला त्या ठिकाणी. तिला कोण मिळाला, छोटा माणूस भेटला. ही सेड, तो काय म्हणाला, If you give me that feather, तू जर मला हा फेदर देशील ना राणी, बरोबर, आय विल गिव्ह यू 3 big diamonds, मी तुला 3 मोठे मोठे डायमंड देणार, हिरे देणार. काय देणार, डायमंड किंवा हिरे. सॉरी, सेड द लिटिल क्वीन, राणी म्हणते सॉरी देणार नाही. आऊ मग, आवाज बंद कर बेटा प्लीज. देन आवाज बंद ठेवायचा तुमचा प्लीज. उमंग म्यूट युअर साऊंड. उमंग उमंग आपका आवाज बंद कर दो बेटा जल्दी फास्ट. कोणाचा आवाज चालू आहे? मधुर आवाज बंद ठेव. ओके चलो. तर आवाज बंद नव्हता, आता झालाय. ओके गुड. ती म्हणाली सॉरी मी तुला देणार नाही, कोणाला म्हणाली, त्या लहान माणसाला म्हणाली. देन शी मेट अन ओल्ड वुमेन, तिला नंतर एक म्हातारी भेटली. द ओल्ड वुमन सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, जर तू मला तो फेदर देशील ना तर मी तुला काय देणार, आय विल गिव्ह अ नेकलेस ऑफ 21 pearls, 21 मोत्यांचा तुला हार देईल मी. किती देईल, 21 मोत्यांचा. पर्ल म्हणजे मोती, पर्ल म्हणजे काय, मोती. 21 म्हणजे 21, मी 21 मोत्यांचा तुला काय देणार, हार देणार. नेकलेस म्हणजे गळ्यातील हार देणार. ती म्हणाली सॉरी, ती म्हणाली सॉरी, सेड द क्वीन, नाही मी देणार नाही, मला माफ करा. नंतर तिला कोण भेटला, राजा भेटला तिला. कोण भेटला नंतर, राजा. देन शी मेट द किंग, देन शी मेट द किंग, देन शी मेट द किंग. द किंग सेड इफ यू गिव्ह मी दॅट फेदर, आय विल गिव्ह यू 99 gold coins, तू जर देशील तर मी तुला 99 काय देणार, गोल्ड कॉइन्स, सोन्याच्या मुद्रा देणार. तरी सुद्धा ती राणी म्हणाली नो सॉरी, मी देणार नाही, क्षमा करा, मी देणार नाही, आय एम सॉरी. देन शी मेट द लिटिल प्रिन्स, तिला कोण मिळालं, राजपुत्र. प्रिन्स म्हणजे कोण, राजपुत्र. लिटिल म्हणजे लहान. ओ मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फेदर, टेक इट डिअर, टेक इट माय डिअर, शेअर द क्वीन, कीप इट सेफ. हे तू घेऊन जा आणि काय कर, सांभाळून ठेव. शेवटी कोणाला दिलं तिने, राजपुत्राला दिलं, प्रिन्सला दिलं, इजा कोणाला तिने दिलेलं नाही. आता तुम्हाला याच्यामध्ये काही काउंटिंग आहे बघा, काय काउंटिंग आहे बघा तुम्हाला याच्यामध्ये, काउंटिंग हे बघा तुम्हाला दिलं इथे काउंटिंग. सर आवाज येत नाही. उमंग बेटा 2 मिनिट रुको, आवाज आएगा आपको. ठीक आहे, इथे बघा हे काउंटिंग आहे, तुम्ही ऑलरेडी तुम्हाला येतं सर्व, हे तुम्ही स्वतःहून करायचं आणि पाठवून द्यायचं मला. हे सर्व वर्ड मध्ये लिहून पाठवायचे आहेत, 1 to 100 पर्यंत वर्ड मध्ये लिहून पाठवायचे सर्व. ओके, त्यानंतर जेवढं जमेल तेवढं तुम्ही वर्ड आणि याच्यामध्ये करून घ्या. 100, 1000, 10,000 तुम्ही पाचवीला, तुम्हाला मी ऑलरेडी 20 lakh पर्यंत ऑलरेडी मी तुमचं रीडिंग घेतलेलं मॅथ्स मध्ये. हे पूरक, हे पूर्ण करून पाठवून द्या तुम्ही छान छान पैकी. समजत आहे? ओके गुड.